नमस्कार, मी भारती। भारती स्वादिष्ट कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत पावट्या बटाट्याची भाजी। तेही वेगळंच वाटण करून, भरपूर चविष्ट लागते या वाटणाची भाजी। तर चला, वेळ न घालवता सुरुवात करू याच्या रेसिपीला। बघा, पॅन गरम करायला ठेवलं आहे। आता आपण याच्यात जास्त नाही, थोडंसं तेल घातलं आहे। आणि आता याच्यात आपण सुकं खोबरं घालूया। हे बघा, असे बारीक तुकडे करून घेतले आहेत, हे घालूया। दोन ते तीन मिनटं परतून घेऊया। खोबऱ्याला छान मास सुकलं आहे, भाजलं आहे। बघा किती छान कलर सुकला आहे। आता ह्याच्यात आपण दोन इंच आलं, म्हणजे मी असे बारीक तुकडे करून घेतले आहेत, आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या, हे घालूया आपण। याला 1 मिनटं परतूया फक्त। हे बघा, आला आणि लसूण हे छान परतून झालेलं आहे। आता आपण याच्यात, हे बघा, मी लाल मिरच्या घेतल्या आहेत। सहा ते 7 घेतल्यात मी। याही आपण 1 मिनटं परतूया फक्त। ह्याच्यातच आपण हे शेंगदाणे आहेत 2 चम्मच भाजलेलेच आहेत, हे घालूया आपण। बघा छान परतलेलं आहे। आता ह्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। कोथिंबीर पण ह्याच्यात परतून घेऊया 3-4 सेकंद। सगळं भाजून झालेलं आहे। आता आपण एका डिशमध्ये काढूया, आणि थंड झालं की याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। बघा, कढई गरम झाले। मी 2 चम्मच तेल घातले। आता इथे 1 चम्मच जिरं घालूया। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, 1/2 चम्मच हिंग, 0 व्यवस्थित तळतळू देऊया। आता ह्याच्यात आपण 2 कांदे बारीक चिरून घेतले, ते घालूया। कांदा हे छान परतून घेऊया सोनेरी कलर येईपर्यंत। कांदा छान परतून झालेला आहे। आता आपण याच्यात, आपण जे वाटण केलं आहे मसाल्याचं, ते घालूया।
वाटाणा पण तेल सुटेपर्यंत परतूया. बघा मसाला परतून झालाय, तेल पण सोडलंय छान, वास पण छान सुटलाय. आता आपण याच्यात सुके मसाले ऍड करूया. एक चम्मच धना पावडर, दीड चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, एक चम्मच गरम मसाला. हे परतून घेऊया आपण. मसाले छान परतून झालेत तेलामध्ये. आता आपण याचा पावटा घालूया. हे बघा मी पावट्याचे शेंगा आणलेले 1/2 किलो, त्याच्यात एक वाटे निघालेत पावटा. हे घालूया आपण याच्यात. आणि एक मोठा बटाटा घेतलाय मी, असे बारीक तुकडे करून घेतलेत बघा. हे घालू. आता हे 2 ते 3 मिनटं आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया. हे बघा 2 ते 3 मिनटं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे मी मसाल्यामध्ये. आता आपण याच्यात पाणी घालूया. पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला भाजीमध्ये किती रसा पाहिजे त्या हिशोबाने. हे आपण मिक्स करूया. आता आपण याच्यात मीठ घालूया चवीप्रमाणे आणि मी इथे थोडं गूळ घेतलंय ते घालूया. बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता आपण याला 15 मिनटं ढाकण ठेवून शिजवून घेऊया, म्हणजे पावटा आणि बटाटे आपले व्यवस्थित शिजतील. 15 मिनटं झालेली आहेत, भाजी बघूया आपण. बघा छान झालंय. बघा बावटा पण शिजलाय. पावटा आणि बटाटे आपले दोन्ही शिजलेले आहेत. आता आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. आता भाजी आपण सर्व करू. ही बघा पावट्या बटाट्याची भाजी तयार आहे. मी ज्या प्रकारे वाटण बनवले आहे त्याच प्रकारे तुम्हीही बनवून बघा, घरात सगळ्यांना नक्कीच आवडेल. तर ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि मला तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हो, बाजूला बेल आयकॉन आहे तेसुद्धा प्रेस करा, म्हणजेच मी नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले की सगळ्यात आधी तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. तर चला भेटूया पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत खाऊन पिऊन स्वस्त रहा. बाय बाय.